हॅलो स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरला आपण अल्केल हॅलाइडच्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहिलेल्या होत्या आणि त्या जवळजवळ 9 रिॲक्शन होत्या. आज आपण बघणार आहे इलिमिनेशन रिॲक्शन, आणि इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये फक्त एकच रिॲक्शन आहे, ती आहे डी हायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन. तर बघूया व्हॉट इज मीन बाय इलिमिनेशन रिॲक्शन. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये दोन ॲटम किंवा दोन ग्रुप ऑफ ॲटम हे ॲडजेसंट कार्बनपासून रिमूव्ह केले जातात आणि करस्पॉन्डिंग प्रोडक्ट हा अल्किन असतो, त्याला आपण म्हणणार आहे इलिमिनेशन रिॲक्शन. आता याच इलिमिनेशन रिॲक्शनला आणखीन एक नाव आहे, ते अल्फा बीटा इलिमिनेशन रिॲक्शन. तर हे का नाव दिलेलं आहे बघा, तर या कार्बनला जो हॅलोजन आहे त्या कार्बनला आपण म्हणणार आहे अल्फा कार्बन, आणि त्याचा जो ॲडजेसंट असेल त्याला आपण म्हणणार आहे बीटा कार्बन. मग आता जे दोन ॲटम निघून गेलेले आहेत ते कोणत्या ठिकाणावरून निघून गेलेले आहेत, एक अल्फा या ठिकाणचा एक्स निघून गेलेला आहे आणि बीटा या ठिकाणचा एच निघून गेलेला आहे, म्हणून याला अल्फा बीटा इलिमिनेशन रिॲक्शन म्हणतो. ठीक आहे, तर आता त्याचं एक्झाम्पल बघूया. ते एक्झाम्पल आहे डी हायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन. आता केमिस्ट्रीमध्ये डी डीचा अर्थ आहे रिमूव्ह करणे, लॉस करणे. काय लॉस करायचं आहे, हायड्रो आणि हायलोजन. हायड्रो मीन्स हायड्रोजन आणि हा हॅलोजन, म्हणजे ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये हायड्रोजन आणि हायलोजनचा लॉस होतो किंवा रिमूव्हल टेक्स प्लेस होतो त्या रिॲक्शनला आपण म्हणणार आहे डी हायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन. आणि त्याचं एक एक्झाम्पल आहे इथं मी घेतलेलं आहे इथिल क्लोराईड. फॉर्म्युला येईल CH3CH2Cl. मात्र मी हा इथिल क्लोराईड इथे थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये लिहिलेला आहे. कसा लिहिला आहे बघा, CH2 आणि याचा राहिलेला एच इथे लिहिलेला आहे, बॉन्ड एच. नेक्स्ट डॅश CH2-Cl. मग आता मला सांगा, हॅलोजन ज्या कार्बनला आहे तो कार्बन कोणता आहे, अल्फा, आणि त्याच्या नेक्स्टला जर असेल तर तो कोण असतो, बीटा. आता इथं अल्फा बीटा इलिमिनेशन रिॲक्शन एक्सप्रेस करायचे आहे. तर हा इथिल क्लोराईड ज्यावेळेस मी अल्कोहोलिक KOH बरोबर मी हीट करतोय त्यावेळेस हाय एच बॉन्ड इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल आणि या ठिकाणी कार्बनची वॅलन्सी एक्स्ट्रा होईल, 5 होईल, ती नसते. त्यावेळेस हा बॉन्ड ब्रेकून CL निघून जाईल. हा CL इलेक्ट्रॉन घेऊन गेला आहे, CLचा चार्ज असेल मायनस आणि या KCl चार्ज आहे प्लस, लॉस होईल KCl. आणि हा इलेक्ट्रॉन देऊन गेला आहे म्हणून याचा चार्ज असेल प्लस, हा प्लस आणि ओ एच कोण आहे, मायनस. एच प्लस आणि ओ एच मायनस मिळून प्रोडक्ट तयार होईल H2O. आणि इथं डबल बॉन्ड तयार झाल्यानंतर जो कंपाऊंड इथं ऑप्टेन होईल तो कोण असेल, CH2 डबल बॉन्ड CH2 प्रोडक्ट आलेला आहे अल्किन. अल्किन कोण आहे, दोन कार्बनचं नाव आहे इथिन. म्हणून या ठिकाणी दोन ॲटमची रिप्लेसमेंट आपण केलेली आहे आणि प्रोडक्ट मिळवलेला आहे इथिन. म्हणून ही कोणती रिॲक्शन आहे, इलिमिनेशन रिॲक्शन. आणि या रिॲक्शनमधून एक हायड्रोजन आणि एक हॅलोजन निघून गेलेला आहे म्हणून या रिॲक्शनला म्हणतात डी हायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन. ही अगदी सोपी रिॲक्शन आहे. सोपी रिॲक्शन का आहे, कारण का याच्यामध्ये बीटा कार्बन फक्त एकच आहे. तर थोड्याशा अवघड रिॲक्शनमध्ये जाऊया, दुसरे एक्झाम्पल बघूया. मग दुसरं एक्झाम्पल जे घेतलेलं आहे मी, इथं घेतलेलं होतं इथिल क्लोराईड. कोण होता हा, इथिल क्लोराईड. आणि हा जो आहे त्याच्यामध्ये कार्बन 1, 2, 3 आणि 4 आणि ब्रोमिन हा दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे. नंबरिंग करून येईल 1, 2, 3 आणि 4, म्हणून याचं नाव आहे सेकंडरी ब्युटील ब्रोमाइड. हा आहे सेकंडरी ब्युटील ब्रोमाइड. याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे, तर ब्रोमिन ज्या कार्बनला आहे तो कोणता कार्बन असणार आहे, अल्फा कार्बन असणार आहे, आणि त्याच्या शेजारचे जे असतील ते कोण असतात, बीटा. तर इथं बीटा येणार हा 1 आणि हा 1, असे टोटल बीटा कार्बन आहेत 2. तर हा बीटा कार्बन आहे CH3 आणि हा बीटा कार्बन आहे CH2. दोन वेगवेगळे बीटा आहेत, त्यामुळे इथं प्रोडक्टसुद्धा तुमचे 2 ऑप्टेन होणार आहे. तर ते प्रोडक्ट 2 कसे ऑप्टेन होतात ते आपल्याला पाहिजे आहे. तर आता मी हा कंपाऊंड थोडासा वेगळ्या पद्धतीने लिहितोय. बघा, आलेला मी CH3
इथं कोण आहे CH2 CH2 च्या ऐवजी CH लिहिला आणि राहिलेला H या ठिकाणी लिहिला सांगा आता कोण आहे CH हा कोण आहे BR आणि हा CH3 ठीक आहे का मग आता ज्यावेळेस हा कंपाउंड अल्कोहोलिक KOH बरोबर आपण हिट करणार आहे त्यावेळेस हा H इथं डबल बॉन्ड तयार करेल आणि हा BR निघून जाईल बघा डबल बॉन्ड कुठे तयार झालेला आहे कार्बन नंबर लिहितो मी 1 2 3 आणि 4 तर डबल बॉन्ड तयार झालेला आहे 2 च्या आणि 3 च्या मध्ये ठीक आहे तो प्रोडक्ट कसा आहे बघा इथं हा आलेला आहे CH3 CH CH3 CH डबल बॉन्ड CH आणि CH3 नंबरिंग काय असेल तर 1 2 3 आणि 4 2 च्या आणि 3 च्या मध्ये डबल बॉन्ड तयार झालेला आहे आणि या प्रोडक्टचं नाव आहे ब्यूट टू इन कोण भेटला प्रोडक्ट ब्यूट टू इन कोणत्या बीटा कार्बन नुसार तर या बीटा कार्बन नुसार कार्बन नंबर 3 चा जो बीटा कार्बन आहे त्याच्यानुसार हा प्रोडक्ट आलेला आहे ब्यूट टू इन आता दुसरा बघूया नेक्स्ट बीटा कार्बन या ठिकाणी तर हा मी लिहितो कसा बघा खालीला मी CH3 इथं कोण आहे CH2 हा कोण आहे CH इथं कोण आहे BR आणि हा CH3 मी या पद्धतीने लिहितो CH2 आणि राहिलेला हा H म्हणजे हा कंपाउंड अल्कोहोलिक KOH बरोबर हिट करणार आहे त्यावेळेस हा H इथं डबल बॉन्ड तयार करेल आणि हा BR निघून जाईल मग मला सांगा डबल बॉन्ड कुठे तयार झाला हा कार्बन नंबर 1 2 3 आणि 4 तर डबल बॉन्ड झालेला आहे 1 आणि 2 या कार्बनच्या मध्ये तर इथं आहे नंबरिंग 1 2 हा 3 आणि हा 4 सो इथं प्रोडक्ट भेटलेला आहे तो ब्यूट 1 ई ठीक आहे तर सेकंडरी ब्युटील ब्रोमाइड मध्ये बीटा कार्बन आहे 2 हा एक बीटा आणि हा एक बीटा आणि ते दोन्ही पण वेगवेगळे आहेत म्हणून प्रोडक्ट पण तुम्हाला दोन भेटणार आहे एक प्रोडक्ट आहे ब्यूट टू इन आणि दुसरा प्रोडक्ट आहे ब्यूट वन इन आता याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे तर हा जो ब्यूट टू इन आहे तो कसा आहे मेजर आहे आणि ब्यूट वन इन आहे तो कसा आहे मायनर आहे मग हा मेजर का आणि हा मायनर का याचं एक्सप्लेनेशन स्टडी करण्यासाठी आपल्याला एक रूल पाहावा लागेल तो आहे सेट झेप्स रूल काय सांगतोय बघा अंडरस्टँडिंग करणं गरजेचं आहे या ठिकाणी बघा इन डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन द मेजर प्रोडक्ट इज दॅट अल्किन विच कंटेन्स मोअर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स कोण आहे मोअर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स कोणाला अटॅच्ड टू दी कार्बन कार्बन डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्डला जितके जास्तीत जास्त अल्किल ग्रुप असतील ज्या प्रोडक्टमध्ये तो प्रोडक्ट कसा असतो मेजर प्रोडक्ट असतो हे कोणी सांगितलेलं आहे सेट झेप्स रूलने सांगितलेलं आहे ठीक आहे तर इथं थोडंसं एक्झाम्पल बघूया आपण हा मी घेतलेला आहे पहिला अल्किन आपला सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू आता मला सांगा ह्याच्यामध्ये हायड्रोजन किती आहे दोन या ठिकाणी किती आहे दोन याच्यामध्ये नेक्स्ट कार्बन जोडला आहे का कुठे नाही म्हणजे हा कोण आहे अनसबस्टिट्युटेड अल्किन आहे इथं कोणताही अल्किल ग्रुप आलेला नाही म्हणून याला अनसबस्टिट्युटेड अल्किन म्हणतात नेक्स्ट बघा पाहिजे होता कोण सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू या ठिकाणी कोण आहे सी एच थ्री सी एच हा सी एच बघा पाहिजे होता सी एच टू इथं आहे सी एच याचा अर्थ एक हायड्रोजन काढलेला आहे आणि कोण आलेला आहे एक अल्किल ग्रुप आलेला आहे मिथिल आणि या ठिकाणी सी एच टू पाहिजे होता इथं पण सी एच टूच आहे याचा अर्थ इथं हायड्रोजन काढलेला नाही म्हणून हा भेटेल तुम्हाला मोनो सबस्टिट्यूटेड अल्किल या ठिकाणी बघा हा सी एच टू पाहिजे होता हा पण सी एच टू पाहिजे होता आहे का नाही तर सी एच आहे इथं पण सी एच आहे त्याचा अर्थ हा एक हायड्रोजन काढलेला आहे हा एक हायड्रोजन काढलेला आहे आणि दोन मिथिल ग्रुप आलेले आहेत म्हणजे अल्किल ग्रुप आलेले आहेत म्हणून हा झाला डाय सबस्टिट्यूटेड अल्किन सिमिलरली बघा इथं सी एच टू पाहिजे होता आहे सी फक्त म्हणजे दोन हायड्रोजन काढलेले आहेत इथं एक हायड्रोजन काढलेले आहे टोटल काढले एक दोन आणि तीन म्हणून हा झाला ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन आणि लास्टमध्ये इथले दोन हायड्रोजन काढलेले आहेत इथले दोन हायड्रोजन काढलेले आहेत आणि टोटल ग्रुप अटॅच जे केलेले आहेत ते किती आहेत चार म्हणून हा होईल टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन मग आपल्या एखाद्या डी हायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शनमध्ये
सपोज हे दोन प्रोडक्ट घेतले एक असेल डाय सबस्टिट्यूटेड आणि एक असेल ट्राय सबस्टिट्यूटेड तर अकॉर्डिंग टू सेल्स अप्रूव्ड मेजर प्रोडक्ट कोणता येईल तर ट्राय सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट हा मेजर प्रोडक्ट आहे आता या रिएक्शन मध्ये येऊया आता मला सांगा मेजर बघा आणि माइनर बघा तर मी इथे काय करतो डबल बॉन्डला रिमार्क करतो ठीक आहे आणि इथे बघा पाहिजे होता CH2 इथे पण पाहिजे होता CH2 पण आहे का नाही तर एकच CH आहे आणि इथे पण एकच CH आहे म्हणजे हायड्रोजन काढले किती दोन म्हणजे हा जो आहे तो कसा आहे डाय सबस्टिट्यूटेड आहे आणखी ओके हा बघूया ब्यूटू आणि इन तर या ठिकाणी मी याला रिमार्क करतो CH डबल बॉन्ड CH2 पाहिजे होता CH2 आणि CH2 तर इथे आहे इथे मात्र आहे का नाही म्हणजे किती हायड्रोजन काढलाय फक्त एक म्हणजे हा कोण आहे मोनो सबस्टिट्यूटेड आहे की नाही कोण आहे हा मोनो सबस्टिट्यूटेड मग जो जास्तीत जास्त सबस्टिट्यूट असतो तो कसा असतो मेजर प्रोडक्ट असतो म्हणून इथे दोन सबस्टिट्यूट आहेत म्हणून हा मेजर आलेला आहे आणि फक्त इथे एक सबस्टिट्यूट आहे म्हणून हा मायनर आलेला आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत केअरफुली म्हणून डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन मध्ये ज्यावेळेस तुम्ही बीटा कार्बन दोन असलेली रिएक्शन घेता त्यावेळेस तुम्हाला सेटझेप रूलनुसार मेजर आणि मायनर प्रोडक्ट ठरवावा लागतो जर ते बीटा कार्बन वेगवेगळे असतील तर आणि बीटा कार्बन जर सेमच असतील तर प्रोडक्ट मात्र एकच येणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही ठीक आहे ते एक्झाम्पल तुम्ही होमवर्कमध्ये कम्प्लीट करू शकता तर केअरफुली रिॲक्शन बघा इलिमिनेशन रिॲक्शनमधली डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन आणि अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे तो कोणता सेडसेप रूल आणि हा पार्ट तुम्हाला नीटसाठी जेईसाठी आणि सीईटीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे तर रिव्हिजन करायचे आणि नेक्स्ट लेक्चरला भेटूया नेक्स्ट रिमेनिंग रिॲक्शनसाठी